आहेत, विचारवंत जे आहेत, या सगळ्यांना पक्षाचे कार्यकर्ते अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी भेटत होते, भेटत आहेत. आणि दिल्लीला किसान आंदोलन जे चाललेलं आहे या किसान आंदोलनाला मुसलमान समाजाकडून, मुस्लिम समाजाकडून पाठिंबा देण्यात यावा, कृतिशील देण्यात यावा याचा आग्रह वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरण्यात आला होता. प्रतिसाद चांगला मिळाला. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने मुस्लिम समाजाच्या वतीने 27 जानेवारीला किसान बाग आंदोलन, म्हणजे आंदोलनाला नाव किसान बाग हे देण्यात आलेलं आहे. त्या दिवशी प्रामुख्याने जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये शाहीन बागचं आंदोलन झालं होतं. त्याच धर्तीवरती, त्याच पद्धतीने हे किसान बाग आंदोलन होणार आहे. मुस्लिम समाज एका ठिकाणी जमणार आहे. आणि जमून किसान आंदोलनाला पाठिंबा आहे. ज्या 3 पार्लमेंटनी पास केलेल्या कायद्याला किसान काळा कायदा म्हणतोय, तो रद्द झाला पाहिजे, त्यालाही पाठिंबा आहे. किमान आधारभूत किमती या कायद्यामार्फत लागू झाला पाहिजे, त्यालाही पाठिंबा आहे. ज्यावेळेस NRC आणि CAA विरोधात दिल्लीमध्ये शाहीन बाग हे आंदोलन सुरुवात झालं, अनेक राजकीय पक्षाने त्यांना पाठिंबा दिला, अनेक राजकीय पक्षांचे नेते शाहीन बागला असताना भेटी दिल्या, त्यानंतरही RSS BJPचं सरकार यांनी शाहीन बाग उठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. अशा वेळेस शीख समाजाचे जे जत्ते आहेत यांनी भूमिका घेतली. की मुसलमानानंतर शिखांचा नंबर होऊ शकतो, आणि म्हणून या जथ्याने तलवारी हातात घेत दिल्लीच्या शाहीन बागला पोचले, वेढा घातला आणि सरकारला आव्हान दिलं की यांचं संरक्षण आम्ही करणार आहोत, म्हणजे शीख जथ्था हा त्यांचा संरक्षण करणार आहे. याची जाणीव अनेक पक्षातल्या मुस्लिम कार्यकर्त्यांना होती.